नई जिंदगी ते कुमठा नाका आणि सात रस्ता परिसरात अग्निशामक दलाच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी तसंच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोलापुरातील विविध ठिकाणी महानगरपालिकेकडून फवारणी आणि धुरळणी करण्यात येत आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यानं त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही पावलं प्रशासनानं उचलली आहेत. सोलापुरातील प्रभाग क्रमांक 20 येथील नई जिंदगी परिसर ते कुमठा नाका तसंच सात रस्ता येथील हुमा मेडिकल कारीगर पेट्रोल पंप आदी भागामध्ये अग्निशामक दलाच्या वाहनाच्या सहाय्यानं औषध फवारणी करण्यात आली. याविषयी अधिक माहिती नगरसेवक बाबा मिस्त्री आणि अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी दिली. करोना हा आजार अख्ख्या जगाला हादरून टाकणारा महामारीचा रोग आहे. यासाठी भारतामध्ये सुद्धा आपला सध्या फार मोठ्या प्रमाणाने आपण त्याची संघर्ष करायचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांपासून सगळेच अधिकारीपासून सर्व लोकांनी आता आपल्याला नागरिकांना आवाहन करतात की आपण घराच्या बाहेर पडू नका. घराच्या बाहेर पडले की करोनाला तुम्ही साथ दिल्यासारखं आहे. करोनाला जर मात करायचं असेल, करोनाला जर आपल्याला संघर्ष करायचा असेल, त्याला हातभार करायचा असेल, तर आपण घरातच राहा. या उद्देशाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आमच्या प्रभाग 20 तुम्ही फवारणी केलेली आहे. अग्निशमक दलाच्या गाडीने कीटाणू असती या जे जंतू असतात ते मरण्यासाठी ते औषध आहे, ते केमिकल औषध पूर्ण भागात मारून घेतले. आज आज लोक सुद्धा समाधान आहेत, पण लोकांना आवाहन करतो की आपण आपल्या घरात राहा. सोलापूर महानगरपालिका, माजी आयुक्त साहेब श्री मोरे साहेब, तसेच आरोग्य अधिकारी मोले साहेब व माजी सर्व आरोग्य बंता श्री धनचडी साहेब यांच्या आदेशावर आपण शहरातील जे गर्दीचे क्षेत्र आहेत ते लोकांना नेहमी गर्दीचे अशा ठिकाणी आपण केमिकलचा वापर करत आहोत. त्याच्यामध्ये आज आपण या परिसरामध्ये म्हणजे इकडचा सात रस्ता जो परिसर आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मौलाली चौक एरिया, सोलापूर क्लबच्या समोर पोलीस आयुक्तालय, धाराशिव दवाखाना, त्याच्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर ह्या प्रामुख्याने हुमा मेडिकलच्या समोर बरेचसे औषध घेण्यासाठी लोक येत असतात, जात असतात. बरेचसे मेडिकल शॉप्स आहेत, या ठिकाणी खूप गर्दी असते. हा सात रस्ता परिसर, त्या परिसरामध्ये आपण आता माननीय आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे आपण आता फवारणी करत आहोत. त्याच्यामध्ये आता एवढा भाग आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये आता पुढं पेट्रोल पंप आहे कारेगिर, तिथं आठ आपण फवारणी करणार आहोत. त्याच्यामध्ये एकंदरीत जेणेकरून या कोरोना व्हायरस जो आहे त्याच्यामध्ये तर त्या लोकांना सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आपण हे एक महापालिकेच्या वतीने हे फवारणीचा कार्यक्रम आपण करत आहोत. नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.